नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। फुटा घट्टा व मजबूत आहे की नाही ही खात्री करण्याकरिता दिग्रसला भेट। जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांचे प्रतिपादन। ग्रेट दिग्रस बद्दल आपणास याआधी सर्वच माहिती आहे। दिग्रसची एकता, अखंडता, सामाजिक सलोखा याबद्दल आपणास माहिती आहे। परंतु एकट्याचा व सामाजिक एकोप्याचा खुट्टा घट्ट व मजबूत आहे की नाही हे पाहण्याकरिता आपण दिग्रसला आल्याचे यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी प्रतिपादन केले। ते दिग्रस येथे ईद ए मिलाद सन 2020 सणाच्या निमित्ताने जातीय सलोखा व सामंजस्य वृद्धिंगत करण्याकरिता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी शांतता समितीच्या बैठकीच्या आयोजनामध्ये बोलत होते। सदी को नया इनकलाब देना है, आपसी झगड़ों को जमीन में दाब देना है। बहुत दिनों जिए सीनों में नफरतें लेकर, हजारों मर गए दिलों में कदूरतें लेकर, बहुत मकान जले फिर भी रोशनी न हुई, सब खत्म हो गए दुश्मनी खत्म न हुई। आओ सब मिल के मसाइल का हल ढूंढे और जो कश्ती डूब रही है इसे फिर संभाल दे, इसे फिर संभाल दे, इसे फिर। जो हमारी दिल की तमन्ना थी, मैं आदेश दिला आणि शॉर्ट नोटिस मध्ये दिग्रस आणि आर्मी त्या पोलीस स्टेशन मधील सर्व सन्माननीय सदस्य आणि सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी आले, त्याबद्दल सर्वांची मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। तंतोतंत अनुपालन शासन प्रशासन जे सांगत आहे ते आपल्या सर्वसामान्य नागरिकांनी केलं आणि आज जिल्ह्यात, राज्यात किंवा देशात जे प्रभावी नियंत्रण आपण मिळवलेलं आहे, मला वाटतं आपल्या सगळ्या सजग आणि सुजाण नागरिकांची, दक्ष आणि जागरूक नागरिकांची ही जी सकारात्मक भूमिका आहे याचं मोठं श्रेय मला द्यावंसं वाटतं। आणि या पार्श्वभूमीवर आता सुद्धा ईद ए मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर 23 ऑक्टोबरला गाईडलाईन्स आलेल्या आहेत आणि जावेदजी पटेल किंवा जावेदजी पहलवान हे जे मुख्य आयोजनकर्ते आहेत या जुलूस किंवा मिरवणुकांचे, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। मला मनापासून आनंद आहे की शासनाने जे जे निर्देश दिले ते डाऊन द लेवल आपल्या सगळ्या लोकांनी त्याचं तंतोतंत अनुपालन केलेलं आहे। ईद ए मिलाद निमित्ताने दिग्रसला जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांची पहिलीच भेट होती। याआधी ते पुसद येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते। प्रास्ताविक भाषणामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल यांनी शांतता बैठक घेण्याचे फलित सांगताना म्हटले की जनतेच्या समस्या जाणून त्यावर तोडगा कसा काढावा, जनतेमध्ये मिसळून संवाद साधता यावा, यशाचा मार्ग सुकर कसा करावा याकरिता शांतता समितीची बैठक आयोजित केली असल्याचे सांगून दिग्रस व आर्णी येथील नागरिक एकोप्याने व राष्ट्रीय एकात्मता जोपासून सण व उत्सव साजरे करतात। या कोरोना च्या महामारीमध्ये नियम व शांतता भंग होईल असे कृत्य आर्णी व दिग्रसमध्ये घडले नसल्याचे उदयसिंह चंदेल यांनी म्हटले। तर जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील म्हणाले की सण व उत्सव काळात सर्वसामान्य नागरिकांनी सकारात्मक भूमिका ठेवून शासनाच्या निर्देशाचे पालन करून शासन व जनता यांनी हातात हात घालून सामाजिक एकोपा, संवाद, भाव, सामंजस्य कायम वृद्धिंगत करावे असे म्हटले। आपल्या देशाबद्दल जगाला आश्चर्य वाटण्याचे कारण म्हणजे देशामध्ये संस्कृती, भाषा वेगळी असताना सुद्धा देश मजबूत उभा कसा आहे हा विदेशातील लोकांना वाटतो। मानवतेचा धर्म सर्वतोपरी आहे। जगाला शांतीचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांची जयंती साजरी करताना त्यांची विचारधारा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि हे काम राजकीय नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी करावे अशी अपेक्षा व्यक्त करून भारत देशाचे वर्णन करणारी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेच्या ओळी त्यांनी यावेळी बोलून दाखविल्या। यावेळी जावेद पटेल यांचे शेरो शायरीचे विचार, तर विनीत मावरे आर्णी, युनुस शेख आर्णी, महादेव सुपारे, रवी ढोले यांनी विचार व्यक्त केले। जावेद पटेल यांच्या तोडीस तोड अशा शायरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी म्हटल्याने सभागृहात त्यांना सुद्धा दाद मिळाली। आभार पोलीस निरीक्षक एस एस आमले यांनी, तर संचालन पत्रकार मझर खान सर यांनी केले। अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।